हॅलो फ्रेंड्स, एम पी एस सी रुरल्स आयडिया या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे. मित्रांनो, मी प्रकाश एक आनंदाची बातमी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे. मित्रांनो, तत्पूर्वी मित्रांनो, तुम्ही जर अजून चॅनलवर नवीन असाल, चॅनलला सबस्क्राईब केले नसेल, तर पहिले चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि आपल्या मित्रांना जरूर शेअर करा. तर चला आपण सुरू करूया आजच्या व्हिडिओला. बघा, शासन निर्णय आलेला आहे. आज 20 जून रोजीचा हा शासन निर्णय आहे. तर काय 20 जून रोजच्या शासन निर्णयामध्ये काय म्हटलेलं आहे, तर आपण ते बघूया. त्याचं आपण टायटल बघू सुरुवातीला. काय म्हटलंय? राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचारी आणि सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना दिनांक 1 जुलै 2023 रोजी देय असलेल्या 7व्या वेतन आयोगाच्या थकबाकीच्या 5व्या हप्त्याचे प्रदान करण्याबाबत. किती तारखेचा हा जी आर आहे मित्रांनो? 20 जून 2024 रोजीचा महाराष्ट्र शासनाच्या वित्त विभागाने काढलेला हा शासन निर्णय आहे. तर बघा, याच्यामध्ये प्रस्तावनेमध्ये वाचू आपण सुरुवातीला. प्रस्तावनेमध्ये काय म्हटलेलं आहे, तर शासन अधिसूचना वित्त विभाग दिनांक 30 जानेवारी 2019 अन्वये 7व्या वेतन आयोगाची थकबाकी सन 2019-20 पासून पुढील 5 वर्षात 5 समान हप्त्यात कर्मचाऱ्यांच्या भविष्य निर्वाह निधी योजनेच्या खात्यात जमा करण्याचा आणि सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना रोखीने अदा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबतची कार्यपद्धती शासन परिपत्रक वित्त विभाग दिनांक 20 फेब्रुवारी 2019 अन्वये विहित केली आहे. तसेच राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना म्हणजेच NPS अथवा परिभाषित अंशदायी निवृत्तीवेतन योजना लागू असलेल्या कर्मचाऱ्यांच्या थकबाकीची रक्कम 5 वर्षात 5 समान हप्त्यात रोखीने अदा करण्याबाबत शासन परिपत्रक दिनांक 30 मे 2019 अन्वये सूचना निर्गमित करण्यात आल्या आहे. तसेच निवृत्तीवेतनाच्या थकबाकीची रक्कम 5 वर्षात 5 समान हप्त्यात रोखीने अदा करण्याचे दिनांक 24 जानेवारी 2019 व दिनांक 1 मार्च 2019 रोजीच्या शासन निर्णयामुळे आदेशित केले आहे. पुढचा पॅरेग्राफ आहे मित्रांनो, राज्यात COVID-19 म्हणजेच कोरोना या विषाणूच्या साथीमुळे उद्भवलेली परिस्थिती व त्यामुळे राज्याच्या महसुली जमेवर झालेला प्रतिकूल परिणाम विचारात घेऊन राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचारी आणि निवृत्तीवेतनधारकांना 1 जुलै 2022 रोजी देय असलेला 7व्या वेतन आयोगाच्या थकबाकीच्या 4थ्या हप्त्याचे प्रदान दिनांक 24 मे 2023 रोजीच्या शासन निर्णयान्वये करण्यात आले आहे. तथापि या शासन निर्णयामध्ये उर्वरित देय असलेल्या हप्त्याचे प्रदान करण्यासंदर्भात कोणताही निर्णय घेण्यात आला नव्हता. वरील पार्श्वभूमीवर थकबाकीच्या उर्वरित 5व्या हप्त्याच्या प्रदानासंबंधीचा प्रश्न शासनाच्या विचाराधीन होता. आता शासनानं काय शासन निर्णय काढलेला आहे मित्रांनो, तो आपण शासन निर्णय आता वाचूया. शासन निर्णय काय म्हणतो? शासन आता असे आदेश देत आहे की राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचारी आणि सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना दिनांक 1 जुलै 2023 रोजी देय असलेल्या 7व्या वेतन आयोगाच्या अनुक्रमे वेतन आणि निवृत्ती वेतनाच्या थकबाकीच्या 5व्या हप्त्याची रक्कम पुढे नमूद केल्याप्रमाणे यथास्थिती भविष्य निर्वाह निधी योजनेच्या खात्यात जमा करण्यात यावी अथवा रोखीने अथवा अदा करावी. मध्ये काय म्हटलेलं आहे, तर निवृत्ती वेतनधारकांना निवृत्ती वेतनाच्या थकबाकीच्या 5व्या हप्त्याची रक्कम माहे जून 2024 निवृत्तीवेतनासोबत रोखीने अदा करण्यात यावी. ब मध्ये काय म्हटलेलं आहे, राज्य शासकीय कर्मचाऱ्यांच्या थकबाकीच्या 5व्या हप्त्याची रक्कम माहे जून 2024 वेतनासोबत अदा करण्यात यावी. क मध्ये काय म्हटलेलं आहे, सर्व जिल्हा परिषदा शासन अनुदानित शाळा आणि इतर सर्व शासन अनुदानित संस्थांमधील पात्र कर्मचाऱ्यांच्या थकबाकीच्या 5व्या हप्त्याची रक्कम माहे जून 2024 वेतनासोबत अदा करण्यात यावी. वरील
ब आणि क मधील कर्मचाऱ्यांच्या बाबतीत काय म्हटलेलं आहे? भविष्य निर्वाह निधी योजना लागू असलेल्या कर्मचाऱ्यांचा थकबाकीची रक्कम त्यांच्या भविष्य निर्वाह निधी योजनेच्या खात्यात जमा करण्यात यावी आणि राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना अथवा परिभाषित अंशदायी योजना लागू असलेल्या कर्मचाऱ्यांच्या थकबाकीची रोखीने अदा करण्यात यावी. म्हणजेच काय? तर पेन्शनधारकांना रोखीने, एन पी एसवाल्यांना रोखीने आणि जे जी पी एफवाले आहेत त्यांना GPF अकाउंटमध्ये जमा करण्यात येईल. जे कर्मचारी भविष्य निर्वाह निधी योजना लागू असलेल्या कर्मचाऱ्यांचं दिनांक 1 जून 2023 रोजी ते या शासन आदेशाच्या दिनांकापर्यंत सेवानिवृत्त झाले असतील अथवा मृत्यू पावले असतील अशा कर्मचाऱ्यांना वेतनाच्या थकबाकीच्या 5व्या हप्त्याची रक्कम रोखीने अदा करण्यात यावी. त्याच्यानंतर 2 बघा, 2 मध्ये काय म्हटलेलं आहे? कर्मचाऱ्यांच्या भविष्य निर्वाह निधी योजनेच्या खात्यात जमा करण्यात येणाऱ्या थकबाकीच्या 5व्या हप्त्याच्या रकमेवर शासन परिपत्रक दिनांक 20 फेब्रुवारी 2019 मधील परिच्छेद क्रमांक 14 मधील तरतुदीनुसार दिनांक 1 जुलै 2023 पासून व्याज अनुज्ञेय राहील. 3 मध्ये काय म्हटलंय? भविष्य निर्वाह निधी योजनेच्या खात्यात जमा करण्यात आलेली रक्कम शासन परिपत्रक दिनांक 20 फेब्रुवारी 2019 मधील परिच्छेद क्रमांक 14 मधील तरतुदीप्रमाणे काढता येणार नाही. त्याच्यानंतर 4 मध्ये काय म्हटलेलं आहे? चारमध्ये थकबाकीच्या रकमेच्या संप्रदानासंबंधी वरील क्रमांक 1 ते 5 येथील शासन आदेशातील अन्य तरतुदींचे अनुपालन करण्यात यावे असा हा शासन निर्णय आहे. मित्रांनो, विना वी अ धोत्रे उपसचिव महाराष्ट्र शासन यांच्या डिजिटल स्वाक्षरीने हा शासन निर्णय आलेला आहे. म्हणजेच काय याचा सांगायचा तात्पर्य काय? तर जून महिन्याच्या पगारामध्ये किंवा निवृत्ती वेतनामध्ये तुम्हाला 5व्या वेतन आयोगाची जी थकबाकी राहिलेली आहे त्याचा 5वा हप्ता हा मिळणार आहे. नमस्कार.